नमस्कार, मी दीपाली कदम आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती दीपाली द एक्सप्लोररवर. आज आपल्याला मी माहिती सांगणार आहे रिलेटेड टू वुमन्स डे. येस, आज आहे 8 मार्च आणि आपण सगळेजण सेलिब्रेट करत आहोत वुमन्स डे, इंटरनॅशनल वुमन्स डे. तर आता आपण हा वुमन्स डे का सेलिब्रेट करतो? बट ऑब्व्हियसली भरपूर असे डेज असतात जे आपण सेलिब्रेट करतो आणि आपल्या महिलांसाठीसुद्धा हा खूप इम्पॉर्टंट डे आहे जिथे सर्वत्र पृथ्वीवरच्या महिला सेलिब्रेट करतात स्वतःला. हो, स्वतःला. आणि मीसुद्धा तुम्हाला सांगते की बट ऑब्व्हियसली आपल्याला हे सेलिब्रेशन नक्कीच करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे की आपण हा वुमन्स डे का सेलिब्रेट करतो, त्याच्यामागे पण काहीतरी हिस्ट्री आहे, राईट? तर ती हिस्ट्री आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर हा जो वुमन्स डे सेलिब्रेट झालेला तर तो कधी झालेला? तो मोस्ट प्रोबेबली 1977 झालेला. आणि ही जी सुरुवात आहे नॅशनल वुमन्स डेची किंवा इंटरनॅशनल वुमन्स डेची, ती एक्झॅक्टली कधी झालेली? तर ती एक्झॅक्टली आपण सुरुवात बघू शकता 1977 न्यूयॉर्क सिटीमध्ये वुमन्स लोकांनी एक मोठी रॅली काढलेली. तिथे 1500 वुमन्स होत्या त्या रॅलीमध्ये. हो, 1500 वुमन्स होत्या. तर आता या 1500 वुमन्सने रॅली काढलेली, त्याच्या मागचं कारण काय होतं? त्यांना पाहिजे होता जॉबमध्ये प्रॉपर इन्क्रीमेंट, त्यांना पाहिजे होते प्रॉपर राईट्स, आणि त्यांना अधिकार पाहिजे होता प्रॉपर वोटिंगचा. आणि त्याच्यानंतर आणखीन एक आहे त्याच्यामध्ये, त्यांना जो टायमिंग आर आहे तो प्रॉपर पाहिजे होता. बिकॉज यू नो दॅट वुमन्स, येस वुमन्स, ते फक्त घरातलं काम करत नाही, ते बाहेरचं सुद्धा करतात. आणि बाहेरचं जरी ते काम करून आले असतील तरी घरातलं ते सगळं काम करतात. आपल्या मुलांना बघतात, आपल्या फॅमिलीला बघतात, आपल्या सासूसासऱ्यांना बघतात, सगळ्यांना बघतात. येस, 24 आवर वुमन्स आर वर्किंग. इवन झोपेमध्ये सुद्धा, झोपायच्या अगोदर सुद्धा त्यांचं असतं असं स्केड्यूल तयार असतं की अरे उद्या मॉर्निंगला हे करायचं आहे, ते करायचं आहे. यु नो, एव्हरीथिंग एव्हरीथिंग इन अ सिंक्रनायझेशन, एव्हरीथिंग इन अ प्लॅनिंग. तर हेच रिझन आहे की आपण सगळेजण वुमन्स डे सेलिब्रेट करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, 1977 म्हणजे 1977 न्यूयॉर्कमध्ये 1500 वुमन्सने, महिलांनी मोर्चा काढलेला जिथे त्यांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढा सुरुवात केलेला. आणि बट ऑब्व्हियसली त्यांना त्याच्यामध्ये यशसुद्धा मिळालेलं. त्याच्यानंतर हा वुमन्स डे मोस्ट प्रॉबली आय थिंक सो एस्टिमेट एवढं लाईक यु नो आपण म्हणू शकतो 28 फेब्रुवारीला हा सेलिब्रेट करत होता. बट इट इज इट शुड बी इंटरनॅशनली सेलिब्रेटेड आणि सगळ्यांना तो एक डेज यु नो आपण म्हणू शकतो की फायनलायझेशन करायचा होतं. तर फायनली हा जो आहे महिलांचा दिवस आहे, हा जो आहे वुमन्स डे आहे, तो सेलिब्रेट करतात 8 मार्चला. येस, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, माझे पूर्वीचे ब्लॉग्स बघितले असतील तुम्हाला, सो यू नो दॅट की व्हॉट माय कंडिशन इज एक्झॅक्टली. आणि मी असं डिसाईड केलेलं आहे की ॲज अ डायटिशियन, ॲज अ टीचर, सगळ्यात अगोदर टीचर, येस ही माझी ओळख आहे. येस, मी टीचर आहे, मी शिक्षिका आहे, हाडांपासून बनलेली आणि एकदम बोलत नाही का? येस, मस्तच. येस, मी शिक्षिका आहे आणि येस आता मी डायटिशियन पण आहे. तर मला असं वाटतं मोस्ट प्रोबेबली आपण महिला दिवशी काय करतो, सेलिब्रेट करतो, फिरतो, स्वतःला सेलिब्रेट करतो. पण मला असं वाटतं की मला असं फील झालं स्वतःहून की मला काय करायचं आहे एक्झॅक्टली, मी काय करू शकते महिलांसाठी. सो आणि येस, ॲज अ टीचर ज्ञानाचा सागर आहे आमच्याकडे. अगेन, भरपूर काही माहिती आहे आणि नवीन नवीन गोष्टी मी शिकतच असते. लिटरली आय लाईक टू यु नो लर्न डिफरंट थिंग्स. तर माझा मी असं डिसाईड केलेलं आहे की मी हर एक मंथमध्ये, येस मी एक हर मंथमध्ये जाणार आहे कोणत्या तरी ऑर्गनायझेशनबरोबर टायअप करणार आहे, किंवा कोणत्या तरी कंपनीमध्ये, किंवा ऑफिसमध्ये, किंवा स्कूलमध्ये, किंवा कुठेही जिथे जिथे वुमन्स काम करतात, मी त्यांना अवेअर करणार आहे त्यांच्या हेल्थबद्दल, त्यांच्या हायजीनबद्दल, त्यांच्या डाएटबद्दल आणि डिफरंट डिसीजबद्दल. हे सगळं मी करताना तुमच्याबरोबर अपडेटमध्ये राहणार आहे. तर प्लीज तुम्ही लोकांनी माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे दीपाली द एक्सप्लोरर, तो नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हे मी जाणार आहे एखाद्या ठिकाणी, मी जाणार आहे आणि हा अवेअरनेस पसरवणार आहे, तर येस
तो अवेअरनेस मी पसरवणार आहे ऑफलाईन, बट ऑब्व्हियसली त्यांच्याकडे जाऊनच मला ही सगळी इन्फॉर्मेशन द्यायची असेल. बट येस, बिकॉज ऑफ द यु नो आपल्याकडे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर मी माझ्या ब्लॉग्समध्ये पण टाकणार आहे. आता माझ्या ब्लॉग्सचं नाव काय आहे, तर दीपाली कदम्स ब्लॉग. येस, दीपाली कदम्स ब्लॉग. तर त्यालाही तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला खूप सारं प्रेम द्या. आणि मी खरोखर सगळ्या महिलांना सांगते की येस, यू आर अ वॉरियर, यू आर अ यु नो अ पॉवर पॅक पर्सन, यू कॅन डू एनिथिंग इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, ॲज अ वुमन यू नेवर एवर थिंक टू गिव अप ऑन एनी सिंगल थिंग. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडत असाल तेव्हा स्वतःसाठी जगायला विसरू नका. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला विसरू नका, बिकॉज लाईफ इज सो प्रेशियस. हॅव फेथ इन गॉड, हॅव फेथ इन युअर सेल्फ, अँड ॲट अ सेम टाईम हे मनामध्ये निश्चय करून चाला की अबंडन्स ही तुमची रियालिटी आहे. तर पुन्हा एकदा माझ्याकडून नमस्कार. आणि आपल्या सगळ्या बहिणींना, माझ्या फ्रेंड्सला, माझ्या डिअर अँड नियररला हॅपी वुमन्स डे. लव यू ऑल. माझा चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.